नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी काल एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये आपण बोललो होतो की वीणा आणि शिवानी मध्ये कोणता कंटेस्टंट स्ट्रॉंग आहे. मी त्याच्यात एक व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की किशोरीताई आणि नेहा यांच्यामध्ये कोण स्ट्रॉंग आहे. आणि आता मित्रांनो, मी हा शेवटचा पार्ट या व्हिडिओचा म्हणजेच पार्ट नंबर 3 बनवणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे आरोह वर्सेस शिव, म्हणजे आरोह आणि शिव मध्ये कोण स्ट्रॉंग आहे. मित्रांनो, आरोह ही एक वाईल्ड कार्ड एंट्री आहे, आणि महेश मांजरेकर म्हणतात तसं आरोहला एक डिसएडव्हान्टेज आहे, पण त्याला ऍडव्हान्टेज पण आहे. ते म्हणजे तो घराच्या बाहेर राहून त्यांनी या कंटेस्टंटचे, या सीझनच्या कंटेस्टंटची खेळण्याची पद्धत बघितली आहे. मित्रांनो, आपल्याला असं म्हणता येणार नाही की तुम्ही 10 ते 12 बिग बॉसची सीझन फॉलो केलेत म्हणजे तुम्हाला सगळं बिग बॉस कळलं, पण तुम्ही ज्या वेळेस या घरातील कंटेस्टंटची खेळी बाहेर राहून बघता त्यावेळेस तुम्हाला त्याचा थोडीफार तरी बेनिफिट मिळतो. तसाच बेनिफिट आरोह वेलणकरला मिळालाय असं मला वाटतं मित्रांनो. त्याच्यामुळे त्याला डिसएडव्हान्टेजही आहे आणि ऍडव्हान्टेज आहे असं म्हणता येईल. तर शिव ठाकरे हा रोडीचा चेहरा होता आणि त्याला महाराष्ट्रात एवढं ओळखत नव्हते, पण महाराष्ट्रात आता बिग बॉस मध्ये तो खूप फेमस झाला. पण तो जेव्हा घरामध्ये आला तेव्हापासून जो त्याच्यातील तो इनोसन्स आहे आणि तो साधेपण आहे आणि तो मातीतला मुलगा वाटतो, त्याच्यामुळे त्याने ऑडियन्सच्या मनात एक वेगळंच घर केलंय. मित्रांनो, इकडे आरोह वेलणकरची गोष्ट घेतली तर तो आरोह घरात आल्या नेहा आणि शिवानीच्या ताटाखालचं मांजर बनलाय आणि तो त्या दोघेप्रमाणेच खेळतोय. तर इकडे शिव ठाकरे हा स्वतःच्या जीवावरती जवळजवळ 100 दिवस आता बिग बॉसच्या घरामध्ये राहणार आहे आणि त्याच्या आणि विनाची लव्ह स्टोरी किंवा त्याच्या आणि विनाची मैत्री आहे हे पाहायला सुद्धा चांगली वाटते. मित्रांनो, इकडे आरोहचा विचार केला तर आरोह हा आल्यापासून शिववरती जळतोय आणि तिकडे शिवचा विचार केला तर शिव सुद्धा आरोहवरती आल्यावरती जळतोय. म्हणजे येते ना दोघं सेमच आहेत. पण मित्रांनो, जर का खेळातील भाग म्हणा किंवा एंटरटेनचा भाग घेतला तर आरोह हा नेहमी चिडचिड करतो. आरोह एंटरटेन करण्याच्या ऐवजी इरिटेट करत असतो ऑडियन्सला, तर शिव हा प्रॉपर एंटरटेनमेंट करतो. म्हणजे तो नाचण्यात असू द्या किंवा वीणा आणि त्याची मैत्री आहे त्याच्यातील त्यांचं ते हार्ट बनवण्याचे पद्धती असतील किंवा प्रत्येक वेळेस एक प्रकारचा स्टँड घेणे, ह्या सगळ्या पद्धती आणि टास्क खेळताना एकदम लॉयल टास्क खेळणे, ह्या शिवच्या सगळ्या पद्धती ऑडियन्सला आवडलेल्या आहेत आणि त्या खरंच एंटरटेन करण्याजोग्या असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरं तर आरोह आणि शिवची तुलनाच होऊ शकत नाही, कारण आरोह एक वेगळ्या धाटणीचा खेळाडू आहे आणि शिव एक वेगळ्या धाटणीचा खेळाडू आहे. पण जर का तसा विचार करायला गेलं तर खरंच सगळ्यात जास्त म्हणजे आरोह शिवच्या जवळपास सुद्धा नाहीये आणि शिव हा बिग बॉसच्या घरातील एक नंबरचा खेळाडू आहे आणि तो सगळ्यात जास्त मोठा स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे असं मला वाटतं मित्रांनो. आरोहचा आतापर्यंतचा जर का प्रवास बघितला तर तो प्रवास आणि शिवचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर या दोन प्रवासाची खरं तुलना होऊ शकत नाही. आरोहने त्याच्या पद्धतीने चांगला खेळायचा प्रयत्न केला, पण शिव ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरात खेळला ते खरंच अतिशय उत्तम खेळ खेळले त्यांनी. त्याच्यामुळे आरोह आणि शिव मध्ये शिव माझ्या दृष्टीने आणि माझ्या मते तर खरंच खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. तुमच्या मते या दोघांपैकी सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कंटेस्टंट कोण आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुर्तास आताच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण मी तुमच्यासाठी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.